ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घेणार आहात की श्रावणामध्ये सौभाग्यवती महिलांनी अशी कोणती कामं करावी जेणेकरून त्यांच्या सौभाग्यामध्ये वृद्धी होईल त्यांचं सौभाग्य अबाधित राहील म्हणजेच काय पतीची प्रत्येक कामात प्रगती होईल पती दीर्घायुष्य होतील त्यांना चांगलं आरोग्य लाभेल त्याचबरोबर ज्या व्यक्ती रुद्राक्ष घालण्याचा विचार करत आहेत किंवा ज्यांनी रुद्राक्षाची माळा किंवा हातामध्ये रुद्राक्ष घातलेला असेल तर मग रुद्राक्ष धारण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने कोणते नियम पाळले पाहिजे तर हे सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओत सांगेल तर हा व्हिडिओ फक्त महिलांसाठी नसून पुरुषांसाठी सुद्धा आहेत तर सर्वांनी हा व्हिडिओ पहा तुमच्यापैकी चॅनेलवर कोणी नवीन असेल तर त्यांनी कृपया करून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा ओम नम शिवाय नमस्कार मी शीतल आणि आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी एक एक करून मी तुम्हाला सर्व माहिती देते सुरुवातीला आपण श्रावणामध्ये सौभाग्यवती महिलांनी नक्की कोणती कामं करावीत याबद्दलची माहिती जाणून घेऊया त्यानंतर मी तुम्हाला रुद्राक्षाविषयीची सविस्तर माहिती देते तर पवित्र असा निज श्रावण महिना सुरू होऊन जवळपास पाच सहा दिवस झालेले आहे कालच आपण नागपंचमी साजरी केली श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची विशेष पूजा केली जाते शिवतत्व श्रावण महिन्यामध्ये जास्त प्रमाणात आकृष्ट असतं कारण चातुर्मासामध्ये भगवान श्रीहरिविष्णू घोर निद्रेसाठी गेलेले असतात आणि त्यापैकी श्रावण महिन्यामध्ये पृथ्वीवरचा कारभार हा भगवान शिवशंकरांच्या हाती असतो आणि बाकी जसजसे एक महिने येत जातील तसा शिवशंकरांच्या कुटुंबातला एक एक सदस्य त्या महिन्याचा कारभार त्यांच्या हाती घेईल तर या श्रावण महिन्यामध्ये फक्त सोमवारीच भगवान शिवशंकरांची सेवा करावी किंवा सोमवारीच शिवलिंगाला अभिषेक करावा असं काही नाही श्रावणातला प्रत्येक दिवस तुम्ही भगवान शिवशंकरांचा दिवस समजू शकता त्यामुळे आठवड्याचे सात वार आहेत तर या सात वारांपैकी जेव्हा तुम्हाला वाटेल की मला भगवान शिवशंकरांची सेवा करायची आहे तर तुम्ही ती नक्कीच करू शकतात पवित्र अशा या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी आणि पतीचं आयुष्य वाढवण्यासाठी सौभाग्यवती महिलांनी श्रावणामध्ये अवश्य ही दहा कामं करायची आहे यामुळे पतीला दीर्घायुष्य लाभतं त्याचबरोबर शिवशंकरांच्या उपासनेबरोबर तुम्ही जर त्यांची पत्नी जिला आपण गौरी किंवा पार्वती माता म्हणतो तर तिची सेवासुद्धा तुम्ही करू शकता श्रावण महिन्यातील मंगळवारी बऱ्याच महिला मंगळागौरीचं व्रत करतात तर तुम्हालाही ते करण्याची इच्छा असेल तर तुम्ही ते नक्कीच करू शकतात भलेही लग्नाला तुमच्या कितीही वर्ष झालेली असतील तरी पण तुम्ही मंगळागौरीचं व्रत करू शकतात तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल किंवा मंगळागौरीचं व्रत करणं शक्य नसेल तुमच्याकडून ते होणार नसेल तर मग तुम्ही मंगळवारच्या दिवशी देवी अन्नपूर्णेची सेवा करू शकता कारण देवी अन्नपूर्णा ही माता पार्वतीचंच रूप आहे तर प्रत्येकाच्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते ज्यांच्याकडे नसेल तर त्यांनी श्रावण महिन्यातल्या मंगळवारी शुक्रवारी ती खरेदी केली तिची स्थापना केली तरीसुद्धा चालेल आणि ज्यांच्याकडे पहिल्यापासूनच आहे तर आपल्या चॅनेलवर मी अन्नपूर्णा देवीच्या सेवा कशा कराव्यात तर भरपूर व्हिडिओ आहेत तर तुम्ही ते बघू शकता आणि तोंडी सांगायचं झालं तर कुंकुमार्चन सेवा असेल धान्यार्पण सेवा असेल किंवा साधी तुम्ही अन्नपूर्णा देवीची पूजा या दिवशी केली आणि तिची कथा जरी वाचली तरी पण भरपूर आहे कारण श्रावणामध्ये भरपूर व्रतवैकल्य असतात आणि प्रत्येक दिवशी उपवास करणं माझ्या मते सगळ्यांनाच शक्य होणार नाही आणि ते योग्यही नाही उपवास करणं म्हणजे महिला काय करतात मग खूप वेळ उपाशी राहतात आणि पूजापाठ यामध्ये स्वतःकडे दुर्लक्ष करतात तर मीही त्यांना बळजबरी करणार नाही तुम्हाला उपवासच केला पाहिजे असा काही नियम नाही आहे पण तुम्ही या दिवशी अन्नपूर्णा देवीची थोडी का होईना सेवा जेवढी तुमच्याकडून घडेल तुम्ही ती नक्कीच करू शकता तरहे तर हे झालं मंगळवारच्या बाबतीत किंवा अन्नपूर्णा देवीची एकतर तुम्ही सेवा श्रावणामध्ये करू शकता किंवा मग मंगळागौरीचं व्रत करू शकता त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये आपण बघतो की निसर्ग जो आहे तो हिरवाईने नटलेला असतो सगळीकडे हिरवळ पसरलेली असते आणि श्रावणामध्ये जवळपास थोड्या थोड्या वेळाने सारखा पाऊस पडत असतो म्हणजे खूप जास्तही नाही खूप कमी नाही पण ज्याला आपण श्रावण पहाळे म्हणतो तर त्या पद्धतीचा रिमझिम रिमझिम पाऊस पडत असतो त्यामुळे हिरवाईने जशी सृष्टी नटलेली असते त्याचप्रमाणे सौभाग्यवती महिलांनी श्रावणामध्ये सगळ्या प्रकारचे शृंगार करावेत त्यामध्ये हिरवळीच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुम्ही या महिन्यामध्ये हिरव्या बांगड्या घालू शकता अद्याप तुमच्यापैकी कोणी श्रावण महिन्याच्या म्हणून हिरव्या बांगड्या भरल्या नसतील किंवा घातल्या नसतील तर तुम्ही त्या नक्कीच घालाव्या आणि इतर वेळा जर तुम्ही प्लॅस्टिकच्या किंवा लाखेच्या किंवा इतर कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालत असाल तर श्रावणामध्ये तुम्ही आवर्जून काचेच्या हिरव्या बांगड्या घाला ज्या आपण लग्नामध्ये चुडा म्हणून घालतो तर त्या पद्धतीच्या किंवा मग हिरव्या रंगाच्या कोणत्याही तुम्हाला आवडतील त्या काचेच्या बांगड्या तुम्ही घालू शकता आणि ज्यांना हिरव्या बांगड्या घालणं शक्य नसेल किंवा मिळत नसतील आसपास कारण महाराष्ट्र सोडून बऱ्याच महिला दुसऱ्या राज्यामध्ये किंवा परदेशात सुद्धा राहतात तर मग बांगड्या वगैरे मिळणं कठीण असतं तर लाल रंगसुद्धा शुभ आहे तर तुम्ही लाल रंगाच्या बांगड्यासुद्धा या महिन्यामध्ये घालू शकता त्याचबरोबर श्रावणामध्ये सौभाग्यवती महिलांनी दररोज हे करायचं आहे तर काय करायचं दररोज सकाळी स्नान झाल्यानंतर सर्वप्रथम शिवाला जल अर्पण करायचं आहे तुमच्या घरामध्ये जर शिवलिंग असेल तर तुम्ही शिवलिंगावर जल अर्पण करायचं आहे म्हणजे त्यांचा अभिषेक करायचा आहे खूप जणी विचारतात की स्त्रियांनी शिवलिंगाला अभिषेक केला तर चालेल का हो नक्कीच चालेल तुम्ही करू शकता आणि शिवलिंगावर अभिषेक केल्यानंतरच तुम्ही तुमची पुढची दिनश्चर्या आहे ती सुरू क सुरू करायची आहे जसं की तुम्हाला काही खायचं प्यायचं असेल किंवा स्वयंपाकाला लागायचं असेल किंवा घरातली कामं करायची असेल आणि ज्या ऑफिसला जातात त्यांना तिकडे जायचं असेल तर त्यांनी सर्वप्रथम म्हणजे काय दिवसाची जी सुरुवात आहे आंघोळ वगैरे झाल्यानंतर ती शिवलिंगाला अभिषेक केल्यानंतर म्हणजे जलाचा अभिषेक केल्यानंतरच करावी आणि तुम्हाला त्याचं फळसुद्धा नक्की मिळेल आणि शिवाची उपासना शक्यतो सौभाग्यवती महिला आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं त्यांची प्रगती व्हावी मुलाबाळांची प्रगती व्हावी यासाठीच करतात त्यामुळे तुम्ही नक्कीच ही उपासना श्रावणामध्ये दररोज करू शकता ज्यांच्याकडे शिवलिंग नसेल त्यांनी श्रावणामध्ये कधीही आणलं तरी चालेल किंवा मग तुमच्याकडे नसतील ठेवत देवघरामध्ये कारण प्रत्येक घराचे नियम वेगवेगळे असतात तर तुम्ही एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये किंवा परातीमध्ये शिवलिंग बनवू शकता मातीचं शिवलिंग तुम्हाला बनवता येईल किंवा पिठाचं बनवता येईल तांदळाचं शिवलिंग तुम्हाला बनवता येईल खडीसाखरेचं बनवता येईल आता दररोज आपल्याला ही सेवा करायची आहे तर मग तुम्ही दररोज वेगवेगळ्या प्रकारचं -वेग शिवलिंग बनवू शकता इंटरनेटवर तुम्हाला भरपूर प्रकारचे व्हिडिओ मिळतील आणि त्यातून तुम्हाला आयडियासुद्धा मिळतील की आज मी कोणत्या पद्धतीचं शिवलिंग तयार करू आणि त्यांची उपासना करू तुम्हालाही दररोज अशा प्रकारचे शिवलिंग बनवायलाही चांगलं वाटेल तुमची क्रिएटिव्हिटी वाढेल आणि दररोज तुम्हाला भगवान शिवशंकरांची सेवा करण्यासाठी अतिशय उत्साह येईल तुम्ही अगदी प्रसन्नतेने की आज मी या पद्धतीचं शिवलिंग बनवणार आहे आणि अशा पद्धतीने पूजा करणार आहे तर खूप कमी वेळ लागेल ज्यांच्याकडे वेळ नसेल आणि तुमच्याकडे अगोदरच शिवलिंग असेल तर दररोज फक्त शिवलिंगावर जलाचा अभिषेक केला आ, कापराची आरती लावली नमस्कार केला तरी सुद्धा खूप पुरेसा आहे एकदा म्हणायचं ओम नम शिवाय यानंतर तुम्ही तुमची दिनश्चर्या चालू करू शकता आता ज्या मुली कुमारिका आहेत पण ज्यांचं लग्नाचं वय झालेलं आहे तर अशा मुलींनीसुद्धा श्रावणामध्ये जर दररोज भगवान शिवशंकरांची सेवा केली शिवलिंगाला अभिषेक केला ओम शिवायचा जप केला मनातली इच्छा सांगितली तर त्यांनासुद्धा त्यांना पाहिजे तसा सुयोग्य वर मिळू शकतो आणि भगवान शिवशंकरांच्या कृपेने त्यांचा संसारसुद्धा सुखी होऊ शकतो श्रावणामध्ये सौभाग्यवती महिलांनी काळ्या रंगाचे कपडे अजिबात घालायचे नाही तर तुम्ही श्रावणामध्ये पिवळा रंग हिरवा रंग त्याचबरोबर लाल रंग वापरू शकता सौभाग्यकारक रंगांमध्ये या रंगांचा समावेश होतो एकताईने आपल्या एका व्हिडिओच्या कमेंटमध्ये खूप छान पर्याय सुचवले होते की एकच रंग म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याकडे एकाच रंगाची साडी किंवा ड्रेस उपलब्ध नसतो तर आपण पांढऱ्या रंगाचा टॉप जर घातला भगवान शिवशंकरांच्या पूजेमध्ये तर वेगवेगळ्या रंगाच्या पॅन्टींवर म्हणजे पांढरा रंग कोणत्याही रंगाच्या पॅन्टवर मॅचिंग होऊ शकतो तर ज्या लेगिन्स पॅन्ट घालता किंवा कुर्दी पॅन्ट घालता तर पांढऱ्या रंगाचा टॉप आणि त्यावर तुम्ही लाल हिरवी पिवळी तर यापैकी कोणत्याही रंगाची लेगिन्स पॅन्ट घालू शकता तर खूप छान पर्याय सुचवला होता ताईंनी आणि श्रावण महिन्यामध्ये तुम्ही दररोज तुमच्या भांगेमध्ये थोडा का होईना सिंदूर म्हणजे कुंकू लावायचंच आहे आता खूप जणी काय करतात फक्त टिकली लावतात ऑफिसला वगैरे जर जा जायचं असेल तर मग एवढा शृंगार करणं शक्य नसतं किंवा मग काही म्हणजे हाऊसवाईफ किंवा आपल्या आपल्या गृहिणी जरी असतील तरी पण सिंदूर लावत नाही आजकाल फक्त टिकली लावतात तर तुम्ही श्रावणामध्ये थोडा का होईना सिंदूर तुमच्या भांगेमध्ये लावत जा आणि तुमचं कपाळसुद्धा अजिबात रिकामं ठेवू नका बऱ्याच वेळा कामाच्या गडबडी धावपळीमध्ये आपली टिकली वगैरे पडून जाते किंवा मग आपल्याकडून लावायची राहून जाते आता ज्या मुली शहरात राहतात तर बऱ्याच वेळा की आपल्याला कुणीच काही म्हणत नाही तर त्यामुळे लावणं टाळतात बऱ्याच वेळा होतं असं तर श्रावण महिना का होईना तुम्ही दररोज तुमच्या कपाळावर टिकली त्याचबरोबर तुमच्या भांगेमध्ये थोडा का होईना सिंदूर लावत जा यामुळे भोलेनाथ तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देतील तुम्ही हे करून बघा तुम्हाला नक्कीच याचा अनुभव येईल त्याचबरोबर तुम्ही श्रावणामध्ये तुमच्या पायातले जोडवे आणि पैंजण घालायचेच आहे इतर वेळा तुम्ही घालत नसाल तरीसुद्धा चालेल पण श्रावणामध्ये तुम्ही पूर्ण शृंगारामध्ये राहायचं आहे हेच मला थोडक्यात तुम्हाला सांगायचं आहे त्याचबरोबर श्रावणामध्ये विवाहित महिलांनी शृंगाराच्या वस्तू दान कराव्या जसं की आपण सौभाग्यकारक वस्तू कशाला म्हणतो तर बांगड्या कानातले मेंदीचा कोण नेल पॉलिश म्हणजे एक सौभाग्यवती महिला ज्या प्रकारचा शृंगार करते तर त्या वस्तू तुम्ही तुमच्या बाकीच्या सौभाग्यवती मैत्रिणींना दान करू शकता किंवा आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम जसा करतो त्या पद्धतीने तुम्ही श्रावणामध्ये एकमेकींना या वस्तू देऊ शकता सौभाग्यवती महिलांनी पाळायचा अजून एक नियम किंवा महिला असतील पुरुष असतील विधवा महिला असतील कुमारिका असतील सगळ्यांच्या बाबतीत मी हे सांगू इच्छिते की ज्यांना खूप राग असेल तर यांनी श्रावण महिन्यामध्ये राग कमी करण्याचा प्रयत्न करावा तुम्ही जर संपूर्ण या महिन्यामध्ये तुमच्या मनावर ताबा ठेवला तुमचा संयम सुटू दिला नाही तर नक्कीच एका महिन्यामध्ये तुमच्यात खूप बदल होऊ शकतात तुम्हाला राग सहन करण्याची शक्ती तुमच्यात निर्माण होईल आणि तुम्हालाही मानसिक शांती लाभेल राग येणं ही स्वाभाविक गोष्ट आहे राग जिथे यायचा तिथे आलाच पाहिजे पण तुम्ही तुमच्या मनावर जर संयम ठेवला तर घरामध्ये कोणत्याही प्रकारचा क्लेश होणार नाही तुम्ही जर समोरच्याला प्रत्युत्तर दिलं नाही रागात बोलले नाही तर समोरचाही नक्कीच माघार घेईल की आपण इतकं बोललो तरी पण समोरची व्यक्ती काहीच बोलली नाही किंवा तिने काहीच रिॲक्ट केलं नाही तर यामुळे सुद्धा खूप फायदा होऊ शकतो तुमच्या घरातलं वातावरण शांत राहू शकतं तर जमलं तुम्हाला तर हे काम तुम्ही नक्की करा तुमच्या रागाला तुम्ही या महिन्यामध्ये कंट्रोल करायचं आहे त्याचबरोबर श्रावणामध्ये तुम्ही भगवान शिवशंकरांसाठी माता पार्वतीसाठी किंवा श्रावणामधली तुम्ही जी काही व्रतवैकल्य करणार आहेत तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या हातावर मेहंदी नक्की लावा मेहंदी लावणं अतिशय शुभ मानलं जातं त्याचबरोबर असं केल्यामुळे माता पार्वतीचा आशीर्वाद त्या स्त्रियांना नक्कीच मिळतो सौभाग्य सौभाग्याचं लक्षण मानलं जातं मेहंदी हातावर असणं म्हणजे श्रावणामध्ये सौभाग्यवती महिलांनी शिवलीला अमृताचं पारायण करू शकता त्याचबरोबर सोळा सोमवारच्या व्रताला तुम्ही अजूनपर्यंत सुरुवात केली नसेल भलेही श्रावण सुरू होऊन थोडेफार दिवस झाले असतील तरी पण एखादा सोमवार बघून तुम्ही त्या व्रताला सुरुवात करू शकता पशुपतीनाथाचं व्रत बऱ्याच महिला आहे मी व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे तर ज्यांची इच्छा असेल तर त्यांनी श्रावण महिन्यातल्या कोणत्याही सोमवारी सुरुवात केली तरीसुद्धा चालेल आणि पशुपती व्रताचं असं असतं की श्रावणच महिना पाहिजे असं नाही कोणत्याही महिन्याच्या सोमवारपासून तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता त्याचबरोबर भगवान शिवशंकर किंवा माता पार्वती संबंधितली जी जी व्रतं आहेत तीसुद्धा तुम्ही या महिन्यात करू शकता जीवतीचं व्रत मुलाबाळांसाठी केलं जातं श्रावणातल्या शुक्रवारी तर तेही तुम्ही शुक्रवारपासून सुरुवात करू शकता आता काही महिला म्हणतील की एक शुक्रवार होऊन गेला काहीच हरकत नाही तसं पण मासिक पाळी किंवा मध्येच काही अडचण आली तर एखादा शुक्रवार आपला सुटून जातो तर तुम्ही आता पुढचा जो शुक्रवार येईल तेव्हापासून सुद्धा जिवतीचं व्रत चालू करू शकता या श्रावण महिन्यामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही भगवान शिवशंकरांची सेवा कराल त्यांची उपासना कराल तर त्या त्यावेळेस तुम्ही ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुद्यम या मंत्रांचा जप करा मनातल्या मनातसुद्धा तुम्ही हे मंत्र म्हणू शकता कारण जरी आपल्याला एखाद्या वेळेस प्रत्यक्ष देवाची सेवा करणं शक्य नसेल उपासना करणं शक्य नसेल तरी पण मानसपूजासुद्धा खूप मोठी सेवा मानली जाते तर नक्कीच तुम्ही ती करू शकता यामुळे सुद्धा तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल तर मंत्र जरी छोटा असला तरी पण त्याचा प्रभाव खूप मोठा आहे त्यामुळे तुम्ही हा मंत्र नक्कीच जप करावा किंवा दोन्ही हात जोडून एकदा का होईना म्हणावा असं मला वाटतं तर नक्कीच तुम्ही ही गोष्ट करा आता आपण रुद्राक्षाच्या बाबतीतले काही महत्त्वाचे नियम जाणून घेऊया हे नियम जर तुमच्याकडून पालन होणार नसतील तर तुम्ही रुद्राक्ष अजिबात परिधान करू नका तुम्ही जर का अंत्यसंस्कार कार्यक्रमात जाणार असतील तर मग तुम्ही रुद्राक्ष घालून जाऊ नका रुद्राक्षाला घाणेरड्या हातांनी स्पर्श करू नका रात्री झोपताना रुद्राक्ष काढून ठेवावा कारण रात्री शारीरिक संबंध येऊ शकतात तसेच सकाळी उठून घाई गडबडीत तुम्ही नैसर्गिक विधीसाठी जाऊ शकता त्यामुळे रुद्राक्ष परिधान केला आहे हे, हे तुमच्या लक्षात येणं पण अवघड असतं सारांश म्हणून मला तुम्हाला हे सांगायचं आहे की रुद्राक्ष हा घाणेरड्या ठिकाणी नेऊ नका आता बरेच जण म्हणतील की शरीर संबंध येणं ही काही घाणेरडी गोष्ट आहे का पतीपत्नींसाठी ही नैसर्गिक क्रिया आहे पण रुद्राक्षाच्या बाबतीतले काही नियम आहे की ते या गोष्टीसाठी तरी चालत नाही त्यामुळे तुम्ही रुद्राक्षाची माळ घालताना हे नियम नक्कीच लक्षात ठेवायचे आहे रुद्राक्षाची माळ तुम्ही जर काढून ठेवलेली असेल काही गोष्टी करण्यासाठी तुम्ही जर रुद्राक्षाची माळ काढून ठेवत असाल तरी पण दुसऱ्या दिवशी घालताना ती नेहमी आंघोळीनंतरच घालावी जर तुम्ही कोणत्या अंत्यसंस्कार कार्यक्रमाला गेलात तर मग रुद्राक्षाची माळ घरी काढून एखाद्या डबीत किंवा एखाद्या व्यवस्थित ठिकाणी तुम्ही ती ठेवा आणि नंतरच त्या विधीसाठी तुम्ही जाऊ शकता रुद्राक्ष नेहमी लाल पिवळ्या धाग्यामध्ये तुम्ही धारण करू शकता काळ्या धाग्यामध्ये रुद्राक्ष कधीही घालू नका रुद्राक्ष धारण केल्यानंतर मांसाहार करू नये दारू पिणं बंद करावं तुम्ही Uh, कुठेही जर सल्ला ऐकणार असाल की दारू किंवा मांसाहार करण्याच्या वेळी रुद्राक्ष काढून ठेवू शकतो आणि मग आपण आपली कामं चालू ठेवू शकतो तर ही चक्क पळवाट असणार आहे तर मग तुम्ही हे करायचं नाहीये जर तुम्हाला रुद्राक्ष घालायचा असेल तर मग त्यासाठी तुम्हाला दारू पिणं म्हणजे मद्यपान करणं किंवा uh, मांसाहार करणं कायमस्वरूपी बंदच करावं लागेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की काही नाही होत तेवढ्या गोष्टीपुरता मी रुद्राक्ष किंवा रुद्राक्षाची माळ काढून ठेवतो आणि परत ती गोष्ट झाली की मी परत रुद्राक्षाची माळ धारण करतो तर असं करणं म्हणजे तुम्ही स्वतःचीच फसगत करत आहात तुम्ही काय करता काय नाही हे भगवान शिवशंकर तुम्ही जरी कुणाला फसवून हे केलं तरी पण ते बघतच आहे त्यामुळे असं दांभिक वागणं चुकीचं ठरेल यामुळे तुमचंच नुकसान होऊ शकेल तुम्हाला जर सत्याच्या मार्गाने चालायचं चा असेल तर मग तुम्हाला हे नियम पाळावेच लागतील नाहीतर रुद्राक्ष अजिबात धारण करू नका सगळ्यात सोपा मार्ग आहे रुद्राक्ष जी व्यक्ती धारण करते त्याने जर सर्व नियम पाळून रुद्राक्ष धारण केलेला असेल तर हळूहळू शिवाचा अंश त्या साधकामध्ये उतरत असतो असं समजा तुम्ही रुद्राक्ष धारण करता म्हणजे भगवान शंकर यांच्याशी करार करत आहात आणि हा एक करारनामाच आहे पूजेमध्ये जर तुम्ही रुद्राक्ष ठेवलेला असेल तर नियम थोडेसे शिथिल होऊ शकतात पण तुम्ही या ज्या गोष्टी आहेत चुकीच्या गोष्टी की ज्या रुद्राक्ष धारण केल्यानंतर चालत नाही तर मग तशा अजिबात करू नका नुसता रुद्राक्ष धारण करून त्याचे कोणतेही फायदे मिळत नसतात किंवा त्याचा पूर्ण फायदासुद्धा आपल्याला होत नाही मुळात रुद्राक्ष धारण करण्याचा हेतू काय असतो की स्वतःला सुधारणं स्वतःमध्ये बदल करणं हाच रुद्राक्ष धारण करण्याचा मूळ हेतू आहे तर बऱ्याच वेळा आपला स्वतःवर संयम राहत नाही म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर ठरवलं की मी आजपासून मद्यपान धूम्रपान किंवा मला जे वाईट व्यसन आहे ते बंद करणार पण दोन तीन दिवस पाळले जातात किंवा आठ पंधरा दिवस पालन होतं आणि परत पहिले पाडे पंचावन्न तर हे आपल्याकडून होऊ नये त्यामुळे आपल्याला एक नियम असावा किंवा आपण कशासाठी तरी बांधलेले असावे म्हणून रुद्राक्ष जर तुम्ही धारण केला तर नक्कीच तुमच्याकडून या गोष्टी होणार नाही तुम्ही नक्कीच रुद्राक्षाची माळ धारण करू शकता त्याचबरोबर जे लोक फक्त शोसाठी ब्रेसलेट किंवा गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ घालतात तर असली शोबाजी करून काहीच होणार नाही रुद्राक्ष जो व्यक्ती धारण करतो तर अशा प्रत्येक व्यक्तीने सोमवारपासून दररोज पाच किंवा सात वेळा किंवा अकरा माळी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा त्याचबरोबर श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचासुद्धा तुम्ही जप करावा कारण भगवान शिवशंकरांना रामनाम अतिशय प्रिय आहे बाकी तुम्हाला कर्मकांड करण्याची काहीच गरज नाही तुम्ही फक्त या मंत्राचा जप केला तरीसुद्धा भरपूर आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या तुम्हाला अजून कोणकोणत्या विषयांवर व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा सांगत चला म्हणजे मी तुम्हाला तुमच्या आवडीचे व्हिडिओ लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल तर सर्वांनी काळजी घ्या आणि धन्यवाद आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल ओम शिवाय